इथे सेलवडमध्ये तर आता येणारच कधी पैसे याच्यावरच प्रश्न चिन्ह आहे. अरे या भाजप पक्ष वाढलाच या लोकांच्या पुण्याईवर. मग ते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब किंवा एकनाथराव खडसे साहेब असतील, या लोकांनी हा पक्ष वाढवला. पण ज्या पद्धतीने तिकीट पक्षाचं द्यायचं आणि त्यांच्याच मुलीचा पराभव करायचा, हे सुडाचं राजकारण भाजपने केलं. ते रोहिणी ताईच्या लक्षात आलं, माझ्या पंकजा ताईच्या पण ते लवकर लक्षात आलं पाहिजे. एवढंच आमची विनंती आहे. कारण सांगतो, आता जे 12 आमदारांची यादी आहे, राज्यपाल मोदी लवकर मान्य करतो. राज्यपाल माझ्याकडे राज्यपाल इतक्या लवकर मान्य करतील भगतसिंग कोश्यारी. पण त्या 12 लोकांच्या यादीमध्ये मला असं समजलं दुर्दैवानं पंकजा ताईचं नाव नाही. म्हणजे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं, ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते आहे हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे.